नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा 24 न्यूज वर आपला हार्दिक स्वागत। पाव्यताची विशेष बातमी, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो। संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजेंनी गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी दर्शवली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी केंद्र सरकारची काही मूव्हमेंट असेल, उदाहरणार्थ घटना बदल करायची असेल, तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटल्याचे वृत्त माध्यमात झळकले। त्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली। त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे। तसेच मला घटना दुरुस्ती असे म्हणायचे होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे। मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरात सुरुवात झाली। या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराज निंबाळकर सहभागी झाले होते। त्यावेळी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दात संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे। आता गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मूव्हमेंटने घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं होतं। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधवावर पाहणीसाठी गेले होते। बांधावर पाहणीसाठी गेले असताना पत्रकारांनी मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते, मात्र मला तसं म्हणायचं नव्हतं, असे स्पष्टीकरण संभाजीराजेंनी दिलंय। मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याच्या बातम्या दिसत आहेत। मराठा आरक्षणासाठी वेळ प्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे। मला हे वाक्य बोलायचे होते, चुकून बोलण्याच्या ओघात घटना दुरुस्ती ऐवजी बदल हा शब्द निघाला असावा। पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या। काय म्हणाले होते संभाजीराजे? मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे। आपण SEBC हा कायदा तयार केला आहे। मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगाने म्हटलं आहे, त्यामुळे ते सिद्ध झालं आहे। दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे, तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे। तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर केंद्र सरकारची काही मूव्हमेंट असेल, उदाहरणार्थ घटना बदल करायची असेल, तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे। घटना बदल केल्यास तो विषय देशासाठी लागू होईल, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।